तर एक महत्त्वाची बातमी समोर येते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीत छगन भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेवर चर्चा होण्याची शक्यता. या बैठकीला छगन भुजबळ, सुनील तटकरे, संजय बनसोडे, समीर भुजबळ हे नेते मंडळी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. डेंग्यूतून बरे झाल्यानंतर अजित पवार यांच्या उपस्थितीत ही पहिली बैठक होत आहे. गणेश कवडे यांचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. गणेश, नेमकी ही बैठक का होते, या बैठकीचा नेमका अजेंडा काय, काय माहिती समोर आली आहे का? नक्कीच, अजित पवार डेंग्यूतून बरे झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे ती पार पडते. प्रत्येक मंगळवारी खरं तर अजित पवार यांची ही महत्वाची बैठक पार पडते, मात्र या बैठकीकडे विशेष लक्ष लागलेलंच पाहायला मिळणार आहे. कारण की सध्या ओबीसी आणि मराठा समाजात झालेला वाद हा बघतात छगन भुजबळ यांची जी भूमिका आहे ती ओबीसीच्या विरोधात कठोर पाहायला मिळते. आणि या सगळ्या भूमिकेनंतरून आज ही महत्वाची बैठक पार पडते. आणि या बैठकीमध्ये एकीकडे मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोघांमधला जो वाद आहे तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे नेमकं अजित पवार आता या छगन भुजबळ यांना काय सांगतायत हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की ओबीसी समाजाला कुठलाही हात लावणार नाही असं जरी वारंवार सांगितलं जात असेल तरी देखील ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ आहे ते आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच या बैठकीकडे अत्यंत महत्वाचं लक्ष लागलेलं आहे. कारण की या बैठकीमधून नेमकं आता भुजबळ काय भूमिका मांडतायत अजित पवारांकडे हे देखील पाहणं गरजेचं आहे. बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडून या बैठकीचे सगळे ताजे अपडेट्स आम्ही घेणार आहोत. छत्रपतींचा विचार म्हणजे